कमळाची साथ सोडून हाती मशाल घेतलेले उन्मेष पाटील बोलत आहेत, थेट जाऊया. मी कन्क्लूड करतो, आपण जे सांगितलं साहेब, मी कुठल्याही पद्धतीने खासदार म्हणून काम करत असल्यानंतर उमेदवारी ज्यावेळी माझी नाकारली गेली त्या ठिकाणी मी दुसऱ्या दिवशी प्रामाणिक कार्यकर्त्यांना त्यांनी भूमिका घेतली की आपण कार्यकर्ता म्हणून काम करू, परंतु जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी झारीतले शुक्राचार्य म्हणता येईल किंवा ज्यांना त्या ठिकाणी विकासाऐवजी विनाशाकडे कुठेतरी चेंजच्याऐवजी रिव्हेंजचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीने मला जाणीवपूर्वक डावलण्याचं त्या ठिकाणी काम केलं. मी समजून घेतलं की नको मान, नको सन्मान, नको पद, पण किमान स्वाभिमान तरी त्या ठिकाणी सांभाळला गेला पाहिजे. आणि मग बोलवणे नाही, निरोप देणे नाही, आणि अजून दुसऱ्या बाजूने मिस मेसेजिंग करणे, बदनामी करणे, आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं, जर आपण एकाबद्दल म्हणतो सज्जन शक्ती सक्रिय झाली पाहिजे, आणि त्या ठिकाणी आपणच जर त्या ठिकाणी शांत बसलो तर हे योग्य होणार नाही. आणि मग ही स्वाभिमानाची लढाई लढायची असेल तर स्वाभिमान विचार बाळगणाऱ्या शिवसेनेसोबत गेलं पाहिजे, हा विचार कार्यकर्त्यांचा आग्रह, पदाधिकाऱ्यांचा आग्रह म्हणून आम्ही घेतला. आणि म्हणून बरेच त्या ठिकाणी बंड मगाशी साहेबांनी उल्लेख केला तसा की स्वतःच्या उमेदवारीसाठी करतात, पदासाठी करतात, मात्र आम्ही ठरवलं. साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केली की तुम्ही किंवा पत्नी लढू शकता का निवडणूक, पण आम्ही ठरवलं की स्वतःच्या बरोबरीने काही युवक सहकारी राजकारणात येऊ शकतो का, त्याच्यामागे त्याच्यासोबत आपण कार्य करू शकतो का. आणि मग आमच्या खानदेशातला एक उमदा युवा की जो दोनदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम करतो, युवकांची मोठी फळी उभारतो, त्याचं सामाजिक आणि त्या ठिकाणी राजकीय त्याचं एक धडाडीचं काम आहे, मग असा तरुण जर त्या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार होऊ शकतो का, आणि त्या ठिकाणी साहेबांनी आज उमेदवारी घोषित केली करण पवार यांच्या माध्यमातून युवा शक्तीला पुढे आणता येईल का, त्या माध्यमातून आम्ही काम करतोय. आज आपल्याला या प्रेस वाचनाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की या राजकीय बंडाच्या या भूमिकेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम कसं करता येईल, धनुष्य जो आज या ठिकाणी साहेबांनी दिला आमच्यामध्ये की मशाल घेऊन क्रांती त्या ठिकाणी कशी करता येईल, ती धगधगती मशाल तो विचार नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. झारीतले शुक्राचार्याचा तुम्ही उल्लेख केला आहे, झारीतले शुक्राचार्य गिरीश महाजन, मंगेश चव्हाण आहेत का, तुम्ही नाव घेताय का? आज मला असं वाटतं शुभदिन आहे आणि चांगल्या कार्याची संकल्प घेऊन आज शिवधनुष्य आज त्या ठिकाणी जो साहेबांनी केले, साहेबांनी जो आज आम्हाला शिवबंधन त्या ठिकाणी बांधला आहे, या शिवबंधनच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे या झारीतल्या शुक्राचार्यांचा त्या ठिकाणी नामोल्लेख करत विनाकारण कटू आणि गडूळ राजकारणाचा भाग मला व्हायचं नाही, त्या माळ्याचं म्हणी मला व्हायचं नाही की ज्यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये राजकारण गडूळ करून ठेवलं आहे. त्यामुळे आज या भूमिकेतून आम्ही सगळे कार्यकर्ते, आमचे त्या ठिकाणी संपर्क प्रमुख संजयजी सावंत, सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, आम्ही इथून आपल्या मशालीच्या माध्यमातून विचार कसा पुढे नेता येईल ते काम आम्ही करणार आहोत. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.